चालू होता. आज गुरु पौर्णिमेचं औचित्य साधून मी व माझे सहकारी यांच्यासोबत आम्ही ज्या मंदिरातील खंडित झालेल्या मूर्त्या असतात त्या मूर्त्यांचं एकत्रितकरण करून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आज तेथून 40 गाव रोडवरनं आम्ही त्या मूर्त्यांची मिरवणूक काढली. ती मिरवणूक गांधी पुतळ्यापर्यंत घेऊन जाऊन तिथं मिरवणुकीचा समारोप करण्यात येणार आहे आणि तिथून त्या मूर्तींचं आतिडो याचे विसर्जन करण्यात येणार आहे. तरी आमची धुळे शहरातील तमाम हिंदुत्ववादी जनतांना कळकळीची विनंती आहे, आपल्या घरातील खंडित झालेल्या मूर्त्या व महापुरुष यांचे फोटो वगैरे इतरत्र न ठेवता, कुठल्याही मंदिरात न ठेवता त्याची विधिवत पूजा करून शनी त्याचं वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. त्यामुळे आपली हिंदू संस्कृतीला कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचणार नाही एवढे धुळेकर जनतेने काळजी घ्यावे अशी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने व माझ्या सहकार्याच्या वतीने मी कळकळीची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.